इकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. महापुरुषांबद्दल अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं दणका दिलाय. छिंदमवर कारवाईबाबत आजच आदेश निघणारे. 2018 फेब्रुवारीमध्ये अहमदनगर महापालिकेच्या महासभेनं छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव पाठवला होता. गेल्या 2 वर्षांपासून हा ठराव प्रलंबित होता. महाविकास आघाडी सरकारनं 2 महिन्यात ठराव निकाली काढून नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारचा छिंदमला दणका आहे. कारवाईबाबत आजच आदेश निघणार आहेत, कारण 2 वर्षांपासून ठराव हा प्रलंबित होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळापासून हा ठराव होता, प्रलंबित होता, निर्णय घेतला गेला नव्हता. मात्र आता ठाकरे सरकारनं कारवाईबाबत आदेश दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. महापुरुषांबद्दल अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं दणका दिला. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक भातुस यांच्याकडनं. दीपक, फडणवीस सरकारच्या काळातच हा अहमदनगर पालिकेनं ठराव पाठवला होता, मात्र त्याच्यावर निर्णय घेतला गेला नव्हता 2 वर्षांपासून. आता मात्र ठाकरे सरकारनं दणका दिलेला आहे. अधिक काय माहिती गिरीश? यापूर्वी छिंदम प्रकरणात 3 सुनावण्या झाल्या होत्या नगरविकास राज्यमंत्र्यांकडे, मात्र कुठलाही निर्णय झाला नव्हता. आणि एकनाथ शिंदेंकडे हे प्रकरण आलं तर पहिल्याच सुनावणीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि अपशब्द वापरणाऱ्या छिंदम यांना त्यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जी सुनावणी झाली मंत्रालयामध्ये त्या सुनावणीमध्ये घेतला. आजच या संदर्भातला आदेश काढला जाणार आहे. आदेश अद्याप निकाल नाही, परंतु आज संध्याकाळपर्यंत हा आदेश जारी होईल आणि नगरसेवक छिंदम यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द होईल. आपल्याला माहिती त्यावेळी विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने, त्याचबरोबर त्यावेळी सत्ता शिवसेनेने सुद्धा या विधानसभेत विधान परिषदेमध्ये जोरदार आवाज उठवला होता. मात्र भाजप सरकारने तेव्हा यावर कारवाई केली नव्हती. 2 सुनावण्या होऊनही कारवाई झाली नव्हती. अखेर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आणि आज सराव आदेश निघाल्यानंतर तत्काळ श्रीदम यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द होईल. अगदी गिरीश. दीपक, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.